हुपरी नगरपंचायतीनं जाहीर केलेल्या विकास आराखड्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं मत आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशननं व्यक्त केलं आहे या आराखड्याबाबत सूचना आणि हरकतीसाठी आणखी तीस दिवसांची मुदत वाढ मिळावी अशी मागणी असोसिएशननं पत्रकार परिषदेत केली हुपरी विकास आराखड्यात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून येत आहेत याचा नकाशा तयार करत असताना सखोल अभ्यास न करता हा सर्वे करण्यात आला आहे खाजगी मिळकतीवर सार्वजनिक निम सार्वजनिक झोनिंग काही खाजगी प्लॉटमधून अंतर्गत वहिवाट रस्ते हे सिटी रोड म्हणून दर्शवले आहेत शहरामध्ये अजून शासकीय जागा उपलब्ध असताना त्या जागेवर आरक्षण न टाकता खाजगी जागेवर आरक्षण टाकल्याचं दिसतंय गावामध्ये एकच स्मशानभूमी असताना दुसऱ्या स्मशानभूमीबाबत या आराखड्यामध्ये काहीच विचार केलेला दिसत नाही तसंच मटण मार्केट देखील चुकीच्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आल्याचं आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशननं सांगितलं हुपरी शहरामध्ये शनिवारी आणि बुधवारी मोठा आठवडी बाजार भरतो त्याच्या जागेसाठीही काहीच विचार करण्यात आलेला नाही या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी नगरपंचायतीकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्यात मात्र सध्या नगरपालिकेवर मुख्याधिकारी आणि नगररचना विभागाचे अधिकारी प्रभारी असल्यानं ते आठवड्यातून एक किंवा दोन दिवस भेटतात त्यासाठी सूचना हरकतीसाठीची मुदतवाढ अजून किमान तीस दिवस वाढवून द्यावी अशी मागणी असोसिएशननं केली आहे पत्रकार परिषदेला असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले उपाध्यक्ष धनाजी पाटील संदीप उल्पे रमेश कुंभार उदय शास्त्री अविनाश दांडे के बी पाटील शहाजी कांबळे अमर भोसले आदी उपस्थित होते